नागरिकांमध्ये संतुलित आणि पोषक आहाराची संकल्पना रुजवण्यासाठी महेश्वरी मंडळाच्या वतीनं मास्टर शेफ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये महिलांसह लहान मुलांनीही सहभाग नोंदवला. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकानं आपल्या आरोग्याविषयी जागृत राहणं आवश्यक आहे. आरोग्याला पोषक घटकांची उपलब्धता करून आजची पिढी आरोग्य संपन्न करण्यासाठी माहेश्वरी मंडळाच्या गुलमंडी औरंगपुरा प्रभाग, श्रेयनगर प्रभाग, माहेश्वरी बहुमंडळ आणि माहेश्वरी किशोरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मास्टर शेफ उपक्रम राबवण्यात आला. यशवंत कला महाविद्यालयाच्या सभागृहात मास्टर शेफ ही नाविन्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी महिला आणि मुलांनी बाजरीपासून पिझ्झा, ज्वारीच्या नूडल्स, तुळस पुदिना आईस्क्रीमसह नाविन्यपूर्ण रेसिपीज तयार केल्या. स्पर्धकांनी तयार केलेल्या रेसिपीज मधून विजेत्यांची निवड करण्यात आली. घरातील किचनमध्ये उपलब्ध वस्तूंपासून संतुलित आणि पोषक घटक देण्याच्या रेसिपींची संकल्पना नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी मास्टर शेफ स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती माहेश्वरी मंडळाच्या श्रेयनगर प्रभागाचे अध्यक्ष गोपाल जाजू यांनी एमसीएनशी बोलताना दिली. 2 सत्रात पार पडलेल्या या उपक्रमात लहान मुलांसह महिला गृहिणींनी सहभाग नोंदवत नाविन्यपूर्ण रेसिपी बनवल्या होत्या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी मंडळाच्या प्रकल्प प्रमुख सोनाली सारडा, नीता चांडक, नंदा नावंदर, मनीषा तोतला, रंजना खाटोड, स्नेहल गृहाणी, अर्चना चितलांगी, स्नेहा वेद यांनी परिश्रम घेतले. सुरुवातीला 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्याच्यापैकी आम्ही मुलांपैकी 20 आणि मोठ्यांपैकी 33 लोकांना आम्ही निवडले होते. त्यांचा आज सेमीफायनल राऊंड झालेला आहे. त्यापैकी 10-10 फायनल मध्ये जातील. प्रत्येक गृहिणी स्वयंपाकात जेवण तर बनवतेच, पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय आणायचं हा मेन आमचा उद्देश होता. यासाठी आम्ही म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कसं न्यूट्रिशियस आणि हेल्दी जेवण तयार करू याविषयी आम्ही मार्गदर्शन केले. याच्यामध्ये स्नेहा वेद यांनी त्यांच्या प्रत्येक सेशनमध्ये औरंगाबाद येथे विविध ठिकाणी जाऊन त्याचे मार्गदर्शन केले. आणि आमचा मेन उद्देश हाच आहे, जीवन का आधार संतुलित आहार, एक प्रतियोगिता जो खोले आपका स्वास्थ्य के द्वारा.